प्रतिभा पवारांची कार अडवल्याचा आरोप केला जातोय. बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये त्यांची गाडी अडवल्याचा आरोप होतोय. शॉपिंग करायला गेले असता त्यांची गाडी अडवण्यात आली. प्रतिभा पवारांसोबत यावेळी रेवती सुळेना सुद्धा रोखण्यात आलं. महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. प्रतिभा पवार यांची कार अडवल्याचा आरोप केला जातोय. बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये त्यांची गाडी अडवण्यात आली. तर शॉपिंग करायला गेले असता त्यांची गाडी अडवण्यात आली. यावेळी प्रतिभा पवारांसोबत रेवती सुळेना देखील रोखण्यात आलं. काय लावले, काय झालं? पण नाही, तुम्ही का लावलं? म्हणजे आता आम्हाला बघून लावलं. किधरचे फोन आया? किसका फोन आया? जावेद मुलाणी यांच्याकडून. जावेद, प्रतिभा पवार यांची कार अडवण्यात आली, नेमका काय प्रकार घडला आणि कुणी यावर स्पष्टीकरण दिलंय का? नक्कीच, गेल्या काही दिवसापासून बारामती तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये विविध ठिकाणी जे आहेत त्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आहेत, त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या देखील गाठीपेटी घेत आहेत. आणि रेवती सुळे या देखील आज प्रतिभा पवार यांच्या बरोबर ते होते. आणि ते बारामती टेक्सटाईल जे की त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आहेत. त्या ठिकाणी शॉपिंगसाठी गेल्यानंतर त्यांची जी गाडी आहे ती गेटवरच अडवण्यात आली टेक्सटाईल पार्कच्या. आणि त्या गेटवरच्या गार्डला देखील त्यांनी विचारण्यात आलेलं आहे. त्याच्या पद्धतीचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर म्हणण्यापेक्षा सुळे यांच्या ऑफिसकडून टाकण्यात आलेला आहे. आणि नक्की हा जो प्रकार आहे तो सचिन वाघ असं त्या मॅनेजरचं नाव जो आहे तो सिक्युरिटी गार्ड सांगत आहे की आतून आम्हाला फोन आलेला आहे की आतमध्ये कोणालाही सोडू नका. आणि जो त्या प्रकार जो घडलेला आहे तो संपूर्ण त्यांच्याच बरोबर असलेल्या त्यांच्या गाडीच्या एका पवार कुटुंबातल्या एका प्रतिनिधी महिला प्रतिनिधी तो शूट केलेला आहे आणि तो टाकलेला आहे. हे जरी असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी त्या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत. आणि प्रतिभा पवार आणि रेवती पवार यांना त्या ठिकाणी अडवण्यात आल्यामुळं नक्की आता ही नेमकं कशामुळं का त्या प्रचाराला तिथे गेल्या होत्या का शॉपिंगच्या शॉपिंगच करायला गेल्या होत्या ही बाब अद्याप पूर्ण स्पष्ट झालेली नाहीये. पण मात्र बारामतीमध्ये या गोष्टीमुळे आता चर्चा सुरू झाली आहे. जावेद, खरं तर याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे आणि यामध्ये प्रतिभा पवार प्रश्न सुद्धा विचारतात. या सगळ्यानंतर बारामती टेक्सटाईल मधून काही अधिकृत प्रतिक्रिया आलीये का? नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? आपण ते जे तिथे करत आहोत नाहीये. बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये आपण त्यांच्या ज्या काही जी संबंधित सिक्युरिटी गार्ड असतील किंवा तिथल्या जे सीओ आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. मात्र त्यांनी कुठली बाब समोर आली नाहीये. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब मानली जाते कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीनं गाड्या अडवणं जी आहे ती या ठिकाणी सुद्धा दिसून येत असल्यामुळे आता 19 बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवारांची लढाई असल्यामुळे या बाबीकडे सगळ्यांचं लक्ष लागेल की नेमकी गाडी कशामुळे अडवण्यात आली. धन्यवाद जावेद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर प्रतिभा पवार यांची कार अडवण्यात आली. बारामती टेक्सटाईल पार्क मध्ये जाताना ही गाडी अडवण्यात आली आणि यावेळी त्यांच्यासोबत रेवती सुळे यांना सुद्धा रोखण्यात आल्याचा प्रकार घडला. बोलू शकते.